राज्यात मागील काही वर्षांमध्ये शासनाने आरोग्यास हानिकारक गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला आदींवर बंदी घातली आहे. परंतु शासनाचा आदेश असला तरी राज्यात ही बंदी फक्त कागदावरच मर्यादित दिसते. संबंधित अधिकाऱ्यांचा साठेलोट असून बाहेरील राज्यातील गुटखा माफिया गुटखा आणून खुल्या बाजारात सर्रासपणे विकतात. 4 फेब्रुवारीला खबरीद्वारा मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा लोकल क्राईम ब्रांचचे पथक स्विफ्ट कारला अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांना प्रतिबंधित अवैध गुटखा नेत असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी यात 2 युवकांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता बुलढाणा जिल्ह्यातील येणाऱ्या ग्राम रायपूर इथून हा गुटखा आणला गेल्याचं सांगितलं. त्या पोलिसांनी रायपूर इथे पोहोचून गावाबाहेरील कडेवर असलेल्या घरामध्ये धाड टाकली, ज्यात 14,08,000 रुपयांचा गुटखा ताब्यात घेण्यात आला. यानंतर या कारवाईची सूचना अन्न आणि औषध विभागाला दिल्यावर या विभागाच्या अधिकारी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करण्यात आला. यानंतर रायपूर पोलीस स्टेशनमध्ये या दोनही आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे जिल्ह्यात झालेल्या या कारवाईनंतर पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागानं आपली स्वतःची सपाट थोपटून घेतली, तर दुसरीकडे प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये मात्र ते उभे राहिल्यात. कारण जेव्हापासून राज्यात गुटख्यावरती पूर्णपणे बंदी घातली गेली तेव्हापासून गुटखा माफिया मात्र जास्त सक्रिय झालेत. अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांना याची जाणीव आहे, परंतु कारवाईच्या नावाखाली आतापर्यंत नेहमीच सारवासारव केली गेली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये गुटख्याचा मोठा व्यापारी आजही आपली छाती ताणून उभा आहे, ज्याचा व्यापार राज्याच्या कित्येक जिल्ह्यांमध्ये जाळं पसरवून आहे. जिल्ह्यामध्ये अनेक वेळा गुटख्याच्या गाड्या पकडल्या गेल्यात, मात्र कारवाईच्या वेळी ज्यांची हलाकीची परिस्थिती आहे अशा माणसांना पुढे करून त्यांना आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले आणि खरा आरोपी मात्र बाजूलाच राहिला. अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी नितीन नवलकर आणि पोलीस अधिकारी प्रशांत सपकाळे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. आज रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेख असलम शेख अफसर आनंद नगर नवीन पोलीस स्टेशनच्या मागे चिखली याच्याकडून आपण 14,08,000 माल जप्त केलेला आहे. सदर माल हा विमल पान मसाला व विवन तंबाखू आहे. विमल पान मसालाचे 128 कट्टे असून त्याची किंमत 11,96,000 आहे आणि विवन तंबाखू याचे 128 कट्टे आहेत, त्याची किंमत 2,11,200 आहे. असा एकूण 14,08,000 माल आपण जप्त केलेला आहे. आता पुढील कार्यवाही त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून पुढील काही पुरवठादार आणि उत्पादकावर आम्ही कार्यवाही करण्यात येईल. सध्या दोघं आहेत, एक आहे शेख असलम शेख अफसर आणि दुसरा आहे मोहम्मद सज्जाद जहीरुद्दीन सौदागर. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इनामदार व आम्ही रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपकाळे अशांनी स्टॉपसह जाऊन सज्जाद सौदागर रायपूर राहणार रायपूर कारवा हॉटेलच्या पाठीमागे बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा माल ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळावर गेलो आणि खात्री केली. त्या ठिकाणी त्याचे खोलीमध्ये आम्हाला गुटख्याचा माल मिळाला. त्या ठिकाणी शेख असलम शेख अफसर हा सुद्धा हजर होता आणि सज्जाद सौदागर असे हजर होते. त्यांच्या ताब्यातून हा माल घेतलेला आहे. हा माल खाकी 32 पोतळे आणि पांढऱ्या रंगाच्या 32 पोतळे असे 64 पोते माल मिळून आलेला आहे. या मालाची अंदाजे किंमत 10-12 लाख रुपये आहे आणि पुढील जी कारवाई आहे ती फूड अँड ड्रगचे श्री नवलकर साहेब यांच्या मार्फत करून घेण्यात येत आहे. आता या घटनेनंतर तरी खऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल होतो की पुन्हा कोणातरी बनवलेल्या आरोपीवरच गुन्हा दाखल केला जातो हे देवच जाणे. राजेश शेख, दक्ष पोलीस न्यूज, बुलढाणा.